तो भर शिमग्यामध्ये ही पाखर आली की समजायचं पाऊस येणार आहे भाऊंनी वर्तमान केलं म्हणजे असं म्हणतात ना न्यूज चॅनल मध्ये हवामानाचा हा, अंदाज सांगून पाऊस कधी येतो ते सांगितलं जातं आणि आमच्या इकडे गावाकडची माणसं आहेत ना ते भोई राहिलं ना की समजा तर पाऊस येणार भाऊ पाऊस येणार आहे हो पाऊस येणार नक्की नक्की, नक्की। बघ मी हा अगोदर शूटिंग करून घेतोय जर पाऊस आला तो व्हिडिओ पोस्ट करीन आणि तुझं नाव सांगेन की खरं की खोटं बघूया मित्रांनो भाऊने आपल्याला सांगितलं की हे भोयर आलं की थोडाफार पाऊस पडतो आणि जर आता पाऊस पडला की आंब्याचा मोहर सगळा गळून पडेल हो बघूया भाऊच सुप्रभात मित्रांनो काय चाललंय अरे इकडे पाहू गरम गरमागरम भाकरी सकाळी सकाळी सोनाली एवढं थंड का वाटतय पाऊस पाऊस पडला अरे बापरे आई कुठे पूजा करते चला इकडे मस्त गरमागरम भाकरी आहे बाहेर पाऊस पडला असं म्हणतात काय करतेस देवपूजा देवपूजा करतो बाबा पाऊस पाऊस पडला तर काय आता करायचं सगळं आंब्याचं मोर गळून पडला असेल ना, ना पाउस? पाउस गे आंब्याचा मोर गळून पडला पण हा काय पण काजूबिया पण गळून पडले असतील मोहर गेला असेल ना म्हणजे आता पीक कमी येणार काजूबिया आणि आंब्याचं बर सुप्रभात कोकण संस्कृतीच्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सकाळी सकाळी उठलोय आणि एवढं मस्त की थंड काय वाटतंय बाहेर थोडं म्हणतात नाल्याचं नंतर वाटलं की एवढं थंड वातावरण कसं झालं कारण शिमग्याचं ऊन आणि शिमग्याचे जे म्हणतात ना जो काही गर्मी असते ती जाणवते सकाळी सकाळी देखील मग म्हटलं की थोडं फ्रेश होऊया फ्रेश झाल्याच्या नंतर कळलं की रात्र रात्रभर सकाळी सकाळी पाऊस पडला आणि तो जोरदार पडला तर पावसामुळे ना नक्कीच आपल्या इकडे कोकणातल्या ज्या आंब्या आंबा काजू असतात त्याचं नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात होतं कारण हे नुकताच आलेला आंबा काजूचा मोहर आहे ना गळून पडला असेल आणि यांना खूप मोठं नुकसान होतं म्हणजे कसं आहे मोहर गळलं तर मग आंबे तेवढे धरत नाहीत मित्रांनो समोरच आकाशात पाहू शकता किती म्हणजे ढगाळ वातावरण आहे आणि पावसासारखं म्हणजे पाऊस सुरुवातीला येतो तसंच एकदम वातावरण आहे आणि इकडे पाहू आहे एवढा पाऊस पडलाय जमीन ओली झाली तर इथे देखील बघा कागद टाकावे लागले तर अंगण उकर तर खड्डे पडतात अंगणाला म्हणून असे कागद टाकावे लागतात पावल्यामध्ये तर पावल्या म्हणजे काय हे जे कौला असतात त्याच्यातून म्हणतात ना पाणी असं खाली पडतं त्याला म्हणजे जे नळे वगैरे संपतात त्याला पावल्या म्हणतात आमच्या इकडे पाऊस आला हा चांगले मस्त थंडीत नाही म्हणतात ना झोप लागली चांगली पण दर म्हणजे आता शिमग्या जाऊन आणि सकाळी सकाळी देखील थोडं गरमी वाटते ना गरमी रात्री तरी काय गरमी होय ना पण सकाळी आता पाऊस आला ना एकदम थंड झालं होय काय मित्रांनो असं सगळ्यांनी म्हणत नाही बघा असे पावल्यामध्ये आहे ना कागद वगैरे टाकलेत मित्रांनो पाऊस पडल्याच्या नंतर आमचा जो गोवंड आहे ह्या वाटेला खरंतर आम्ही गोवंड म्हणतो आता डांबरी रस्त झालाय पूर्वी मातीचाच रस्ता असायचं या गोवंडात किती ओलावा दिसतोय पाहू शकतंय आणि इकडे पाहू शकतो ह्या आंब्याचं झाड आहे आणि हा पाहू शकतोय इकडे पडलेला हा छोटा छोटा मोहर असे अनेक आंब्याची झाडं असतील जे या काळामध्ये मोहर धरतो आणि बऱ्यापैकी म्हणजे कैऱ्या वगैरे धरायला लागतात त्या आता मोहर गळल्यामुळे त्या कैऱ्या प्रॉपर धरणार नाहीत आता येथे देखील एक झाड आहे त्याचा देखील तुम्ही मोहर पाहू शकता एवढं सगळं मोहर गळून पडला आहे इकडे पाहू शकता या छोट्या छोट्या ज्या धरलेल्या कैऱ्या होत्या ना त्या पडल्या हा आंबा आहे ना खरंच खूप सुवासिक आहे आणि मस्त छानपैकी कैर्या किंवा आंबे खायला याची चव आहे जाड्या कातडीचं किंवा लोणच्याचा आंबा म्हणू शकतो पण हा आंबा आता गळून पडलाय बऱ्याच कैर्या आहेत हे पाहू शकतो इथे कैरी आहे देखील आहे इथे देखील एक कैरी आहे ही देखील एक कैरी आहे म्हणजे कोवळ्या कैर्या अक्षरशः गळून पडल्यात खरंच म्हणजे आता यावर्षी आंब्याच्या आपल्याला आंबे खायला मिळतील की नाही याच्यात मात्र शाश्वती नाही अजूनपर्यंत बघूया मोहर थोडा उरला असेल नक्कीच थोडेफार आंबे लागतीलच पण ह्या कोवळ्या कायऱ्या फोडतात तर आंब्याचं पीक म्हणतात ना दुप्पट आलं असतं पण आता ते अर्ध कमी झालंय काय काय पाऊस आला पावुस तीन वाजल्यापासून लागतोय बापरे किती वाजेपर्यंत होता सहा वाजेपर्यंत बाप रे मंजुळा गगिनकडे आलोय रोशनच्या आई आहेत त्या म्हणतात तीन वाजल्यापासून पाऊस लागतोय आता तीन वाजल्यापासून पाऊस लागतोय आत्ता वाजलेत नऊ आता नऊ वाजता देखील सूर्यदेवाचं दर्शन नाही भर पावसाळ्यात जसं वातावरण असतं तसं वातावरण झालंय कदाचित अजून पाऊस पडेल हा होय म्हणजे अजूनपर्यंत पाऊसच आहे माहीत नाही हा पाऊस परत येईल की नाही म्हणजे हा पाऊस परत येण्याची शक्यता देखील आहे कारण ढगाळ वातावरण आहे सगळं थंडावा देखील आला आहे त्याच्यामुळे बरं देखील वाटतंय पण आंबा काजूचा मोहर जो आहे तो गळून पडला त्याच्याबद्दल वाईट देखील वाटतंय थंड वातावरण आहे त्यांना एकदम अक्षरशः जोरदार फूक लागले सकाळी सकाळी आणि आता आपल्या ता ताटात ता गरमागरम भाकरी आणि बुर्जी आहे गावठी कोंबडीची अंडी असतात ना त्याची ही बुर्जी आहे त्याच्यामुळे नक्कीच म्हणतात ना एक गावठी अंडी आणि त्याची चव आहे ना वेगळी असते जसे मोठी अंडी असतात तशी इंग्लिश किंवा बॉयलरची अंडी असतात त्याच्यापेक्षा सो या सकाळचा नाश्ता करायला या जबरदस्त कोण आले अरे देवाच खेळ गुरावाले घंटा घेऊन वाजवायला अच्छा पैसे द्यायचं अच्छा आणि काही तांदूळ देतात काही लागतात राहिले अच्छा अच्छा धान्य वगैरे देतात ना अच्छा मित्र मित्रो पाऊस पडल्यामुळे ना नक्कीच वातावरण एकदम थंडावा आलाय आता कसं आहे शिमग्याचं सीझन आहे असं वाटतच नाहीये तर मित्रांनो आपल्याबरोबर आहेत आपल्या गावातले गुरव साहेब नमस्कार काय प्रथा आणि काय परंपरा आहे आता हा हा बरोबर अच्छा म्हणजे चप्पल न का म्हणजे न घालता तुम्ही सगळीकडे फिरता आणि सगळ्या गावोगावी म्हणजे आपल्या गावामध्ये संपूर्ण अखंड गावामध्ये विना चपलेचं फिरता आणि बरं काय स्वरूप असतं म्हणजे हे जाताना लोक बरोबर आणि मग घरोघरी जाऊन काय तांदूळ घेतात कि कसं पाच रुपये घेतात बरोबर तांदूळ ओझं वाहणं वगैरे एवढं थोडंसं आताच्या काळात थोडंसं डिफिकल्ट होतं पूर्वी लोक वगैरे भरपूर घ्यायचे असायचे काही हरकत नाही पण शिमग्याच्या अगोदर असलेली ही परंपरा आहे देवाचे खेळे म्हणून बरोबर धन्यवाद धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल द्रव बरोबर बसले दहा आणि दहा वाजता देखील अजूनपर्यंत ढगाळ वातावरण आहे कदाचित पाऊस परत एकदा येण्याची शक्यता आहे असं तरी सध्या तरी वाटतंय पण हा पाऊस जर आला तर, तर नक्कीच आंबा काजूचं परत एकदा मोहर जो उरलाय सुरलाय तो देखील गळून पडेल आणि मग यावर्षी आंब्याचं पीक तेवढं जोमाने धरणार नाही किंवा आंबे तेवढे भरपूर प्रमाणात येणार नाहीत तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता सकाळी उठलो आणि त्यातल्या त्यात आता आपल्या गावातले जे पुजारी असतात त्यांना देवाचेच खेळे म्हणतात ते घाट म्हणजे जी घाट म्हणतात ना घंट त्याला एक छोटीशी घंटा असते दुपार वगैरे करताना तर ती घेऊन पूर्ण गावभर फिरण्याची प्रथा आहे ते पण अनवाणी ते देखील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता आलं शिमग्याच्या अगोदर ला पावसाने लावलेली हजेरी आणि देवाचे आलेले खेळे असा, असा हा असा हा व्हिडिओ झाला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ बस आपणपर्यंतच थांबवतो जर तुम्हाला हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर खाली जे लाल आहे सबस्क्राईब करता बाबा चो बेल लाईकमध्ये केला वाजवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळते तर मित्रांनो आजच्या आणि आत्तापुरतो एवढंच भेटा नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय सी यू आणि हो आवर्जून सांगतो या कोकण आपलंच जसा काळजी घ्या